आता बातम्या सविस्तराने. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या, असं आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी केलंय. आपण दोन ठिकाणी ही फॅसिलिटी क्रिएट केलेली आहे, नायडूमध्ये आणि यशवंतराव चव्हाण मेमोरियल पिंपरी चिंचवडमध्ये. पेशंट्स साधारण त्यांची लोकॅलिटी बघून आम्ही त्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ॲडमिट करतो आहोत. इनफॅक्ट आय शूड से पेशंटपेक्षा जे सस्पेक्ट्स आहेत आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आयसोलेशन वॉर्ड वेगळं आणि क्वारंटाईनमध्ये वेगळं आम्ही शिफ्ट करत आहोत. टोटल आत्तापर्यंत जे काही आपल्याकडं पेशंट आय शूड नॉट अटर दिस वर्ड बट टोटल जे पर्सन्स ॲडमिट झाले होते ते 214 आहेत. त्यापैकी 158 आपण डिस्चार्ज दिलेला आहे. 54 हे अजूनही आमच्याकडे आहेत. त्याच्यातले 213 सॅम्पल आपण NIV पाठवले होते. 213 त्यापैकी 171 सॅम्पलचे रिझल्ट 171 सॅम्पल आपल्याला रिझल्ट प्राप्त झालेले आहेत. 161 निगेटिव्ह आलेले आहेत. 8 पॉझिटिव्ह आहेत आणि 2 इनकन्क्लुझिव्ह आहेत. जे इनकन्क्लुझिव्ह आहेत त्यांना आम्ही होल्डवर ठेवलेलं आहे. मे बी ॲज पर ॲडवाईज ऑफ NIV वी विल रिपीट द सॅम्पल. आणि अजून आमच्याकडनं जे सॅम्पल्स गेलेले आहेत 42 केसेसमध्ये रिपोर्ट अवेटेड आहे. याच्यामध्ये फक्त हे कॉन्टॅक्ट पर्सन नसून काहींना आता असं झालं आहे की अवेअरनेस आल्यामुळं फॉरेन ट्रॅव्हल असलेले ज्यांना काही थोडंफार जरी असं शंका यायला लागली आहे की मी असू शकतो पॉझिटिव्ह, ते सगळे नायडूला रश करतायत. आणि तिथले डॉक्टर्स एक्झामिन केल्यानंतर कॉल घेऊन ज्यांच्या बाबतीमध्ये त्यांना थोडीसं काही शंका वाटते त्यांचे सॅम्पल घेत आहेत. असे ते 42 सॅम्पल अवेटेड आहेत. आत्ता जे फॉरेन ट्रॅव्हल होऊन आमच्या ज्यांच्यावर ट्रॅक चालला आहेत असे 614 व्यक्ती होत्या. आज मी ती 614 टोटल पर्सन्स वी वर ट्रॅकिंग. 325 दॅट इज 325 त्यांचा 14 दिवसाचा कालावधी संपलेला आहे. सुदैवानी दे हॅव नॉट शोन एनी सिम्पटम्स. स्टँडर्ड इन्क्युबेशन पिरियड ऑफ 14 डेज इज ओव्हर बट वी वुड बी स्टील कॉन्टॅक्टिंग देम फॉर अनदर 14 डेज. अजून 14 दिवस आम्ही त्यांचा फॉलोअप ठेवणार. या व्यतिरिक्त 289 पेशंट असे आहेत, पर्सन्स असे आहेत की जे परदेशातून आलेले आहेत आणि आमच्या फॉलोअपमध्ये किंवा याच्यावर आहेत कारण त्यांचे अजून 14 दिवस पूर्ण व्हायचे आहेत. आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या नवीन गाईडलाईन्स आल्या आहेत किंवा नवीन मार्गदर्शक सूचना ज्या आल्या आहेत त्याप्रमाणे 7 देशातनं येणारे पॅसेंजर्स आज ट्रॅक केले जातील. पण याच्यासाठी जे आवश्यक आहे ते आम्ही करू कारण या रोगाच्या बाबतीत फक्त प्रिव्हेंशन इज क्युअर. देअर इज नो सायंटिफिक क्युअर फॉर कोरोना व्हायरस ॲज ऑफ टुडे. म्हणून माझी विनंती आहे. दुसरी आपल्यामार्फत मी सर्वांना विनंती करू इच्छितो की जे सिनियर सिटिझन्स आहेत इट हॅज बीन सीन की दे आर मोर प्रिडिस्पोज्ड, म्हणजे त्यांना लागण व्हायची शक्यता जास्त असू शकते. म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी अशी आम्ही सर्व कुटुंबियांना विनंती करतो की आपल्या घरातले सिनियर सिटिझन्सची आपण काळजी घ्या. ते व्हल्नरेबल आहेत, त्यांच्या बाबतीत आपण काळजी घ्या. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्येच आपण आपलं घर किंवा सोडून बाहेर जायचे. स्टे सेफ विथ युअर फॅमिली. डोंट ट्राय टू वॉन्डर इन प्लेस लाईक मॉल, थिएटर, वेअर यू आर लाईकली टू कम इन कॉन्टॅक्ट विथ अननोन पर्सन्स.
आणि त्याच्यामुळं आपली आणि दिस ॲप्लायज टू एव्हरीबडी, टू मी, टू यू, युअर फॅमिलीज, सगळ्यांसाठी हे लागू आहे. नीज इन क्लोथ. आणि म्हणून ही काळजी घ्या, आपण सुरक्षित राहा आणि सर्वांना सुरक्षित ठेवा.